एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. टीनाला तूप खूप आवडतं. पुरणपोळीचा बेत असेल तर पोळीवर तर तूप हवंच. हे खमंग तूप येतं कुठून? गोष्ट आहे आई, ताजं ताजं तूप येतं कुठून? लेखिका संध्या टाकसाळे. चित्र काढली आहेत शैलजा जैन चौगुले. प्रकाशन प्रथम बुक्स. वाचन आसावरी दोषी. या आणि अशा अनेक गोष्टी आणि लेख ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटवर जरूर या, www.booksthatspeak.com. चला तूप खायला येत आहे ना. पुरणाची पोळी, तुपाची धार, होळीचा बेत नामी फार. आई ग आई, कुठून ग कुठून, ताजं ताजं तूप येतं कुठून? अगं मऊ पांढरं लोणी खूप, त्यातून बनतं चवदार तूप. आई ग आई, कुठून ग कुठून, लोणी येतं सांग कुठून? आंबट गोड साईचं दही, घुसळलं की लोणी येई. आई ग आई, येतं कुठून दही? दूध छानस मलईदार, त्यातून होतं दही तयार. कुठून ग कुठून, हे दूध येतं कुठून? धार दुधाची भरभर, कपिला देते चरवी भर. आई आई सांग मला, दूध का बरं देते कपिला? देतो आपण हिरवा चारा आणि करतो खूप खूप माया. आणि मग मिळते आपल्याला दूध आणि टीनाच्या पोळीवर ताजं ताजं तूप. मुलांनो, आपलं स्वयंपाकघर म्हणजे जणू काही विज्ञान प्रयोगशाळाच आहे. कारण अन्न शिजवताना कितीतरी पदार्थांचं मूळ रूप बदलून जातं, रासायनिक बदल घडतात, दुधाचं रूपांतर अनेक झक्कास पदार्थांमध्ये होतं. तुम्हाला कोणत्या रूपात दूध आवडतं? हं, गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना. मग या www.booksthatspeak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.